अहमदनगरच्या तारकपूर आगार इथे राज्य परिवहन कर्मचारी एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू झालं आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करून शासन निर्णयाप्रमाणे सर्व सोयी सवलती तसेच वेतन लागू करण्यात यावं या मागणीसाठी हे बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलंय. दिलेल्या पगारामुळे मूलभूत गरजा भागवणं कठीण झालंय, त्यामुळे कर्मचारी कर्जबाजारी झालाय. या नैराश्यामधनं कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्यासारखं पाऊल उचललं आहे आणि आत्महत्याचा आकडा 36 पर्यंत गेलाय, तो वाढत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन हे राज्य शासनामध्ये विलगीकरण करून सर्व सवलती राज्य शासनाप्रमाणे देण्यात याव्या यासाठी तारकपूर आगारामधील कर्मचारी बेमुदत संपामध्ये सहभागी झालेत. मी पुष्पा यळवंडे, एक एसटी कर्मचारीची पत्नी म्हणून ॲडव्होकेट सुमित कुलकर्णी आणि ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद खंडपीठात 5 ऑक्टोबरला एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि शासनात विलिनीकरण या मुद्द्यांसाठी याचिका दाखल केली आहे आणि आज त्याच धर्तीवर मुंबई खंडपीठात जी काही याचिका चालू आहे त्या दोन्ही एकाच विषयावरती चालू असल्यामुळे कामगारांना न्याय मिळून द्यावा हीच एक सरकारकडे मागणी आहे. त्यामुळे शासनात विलिनीकरण व्हावं आणि ह्या कामगारांची जे काही संघर्षाची हक्काची अन्यायाविरुद्ध लढाई चालू आहे जी काही आम्ही 26 ऑगस्ट रोजी एक संघ हक्काची लढाई या ग्रुप माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन सुरू केली आहे. आज रोजी आमचे 11 ग्रुप 2500 लोक आमच्या सोबत आहेत. तर त्यांची सर्वांची कळकळीची विनंती आहे की शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, त्यांच्या सर्व अडीअडचणी समजून घेऊन त्यांचं शासनात विलिनीकरण करावं हीच त्यांना कळकळीची विनंती आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयाच्या चौकटीत राहून न्याय मागत आहोत, त्याच्यातही सरकारने विचार करावा आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनात विलिनीकरण करून घ्यावे ही मायबाप सरकारला कळकळीची विनंती आहे. हो, पहिले तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी विनोद एकनाथ गोरे, मी एक एसटी वाहक आहे आणि आम्ही उत्स्फूर्तपणे आज हा बंद पुकारलेला आहे. त्याचं कारण असं की आमची एसटीची जी दयनीय अवस्था आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा मेन आत्महत्येचा प्रश्न आहे. आमच्या 21 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही जो एसटी कर्मचारी आहे पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे, कसलेही आमच्याकडे सरकार लक्ष देत नाही आणि आमच्या व्यथा पूर्णपणे जाणून घेत नाही. त्याचा परिणाम म्हणूनच आमच्या 33 कर्मचाऱ्यांना आम्हाला गमावं लागलं. आज जवळजवळ 8 दिवस होऊन गेले, संप चालू आहे, तरी या सरकारला जाग येत नाही. असं का होतं हेही आम्हाला समजत नाही. आम्ही का सेवा करत नाही का आम्ही प्रामाणिकपणे बजावत नाही का, तो आम्ही काही करप्शन करतो का? आज करप्शन करणारे मंत्री सगळे वरती आहेत, आम्ही तळागाळात आम्ही खालीच आहोत. आम्ही कोणच हिसकावून घेत नाही हो सर, आम्ही मागतोय म्हणून आम्हाला दिलं जात नाही, आमचा हक्काचा आम्हाला दिलं जात नाही हीच आमची व्यथा आहे. त्यासाठी आम्ही कळकळीची विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना की आमच्या आंदोलनाकडे जाणीव. आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या एसटी एमएसआरटीसीचं हे शासनामध्ये पूर्णपणे विलिनीकरण व्हायला पाहिजे आणि आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन भेटायला पाहिजे. आम्हाला कुठलाही विश्वास राहिलेला नाही, बिलीव राहिलेला नाही कृती समितीवर नाही कुणा किंवा सरकारकडनं. आम्हाला आश्वासन भेटेल वरचीवर की 3 सदस्यीय समिती येईल, आमक होईल तमक होईल, त्यावर कसलाही आमचा बिलीव नाही. आम्हाला डायरेक्टली लेखी आश्वासन भेटलं की आम्ही आमचा संप मागे. वृत्तसंकलन विभाग सी 24 तास अहमदनगर.